नमस्कार विद्यार्थी बंधु भगिनींनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील हे यूट्यूब चॅनल। मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये होणारी 12वीची परीक्षा मंडळाने आणि सध्याची जी काही कोरोनाची परिस्थिती पूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर नव्हे तर पूर्ण जगभर थैमान घालते आहे आणि म्हणून फेब्रुवारी मार्च मध्ये होणारी परीक्षा ही 23 एप्रिल पासून होणार असं राज्य मंडळाने जाहीर केलेलं होतं आणि त्याचं अंतिम वेळापत्रक सुद्धा आपल्याला पाठवलेलं होतं किंवा त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं होतं। परंतु पुन्हा एकदा मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे आणि मृत्यूचंही प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुन्हा एकदा 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्या आजच म्हणजे 12 एप्रिल रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी असं जाहीर केलं की 12वीच्या लेखी परीक्षा मे 2021 अखेरीस ऑफलाईन पद्धतीनेच होणार। पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलली गेली आणि त्याच्या जोडीने जी काही 10वीची परीक्षा दरवर्षी मार्च महिन्यामध्ये घेण्यात येते ती जूनच्या अखेरीस होणार असं जाहीर केलं। याच्यात त्यांनी एक गोष्ट नमूद केली की आम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सुद्धा ग्वाही त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून केलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा राज्यमंडळाला त्यांनी विनंती केलेली आहे आणि राज्यमंडळ पुन्हा नव्याने टाइमटेबल तयार करेल। परंतु तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की सगळे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी डाउनलोड केलेले आहेत। 3 एप्रिलपासून डाउनलोड करण्यासाठी ते उपलब्ध होते, डाउनलोड केलेले आहेत। त्याचे करेक्शन्स कनिष्ठ महाविद्यालयांनी सुद्धा केलेले असतील आणि जर काही बदल असतील ते मंडळाकडून आपल्याला बदल करून घ्यावयाचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की परीक्षा केंद्रांच्या बाबतीत मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील। अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये ते उपकेंद्र असणार आहे आणि म्हणून तेही या ठिकाणी एक निश्चित झालेलं आहे की परीक्षा केंद्र त्या त्या शाळांमध्येच होणार आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, बोर्डाचे बैठक क्रमांकांची यादी ही पण मंडळाच्या वेबसाईटवर दिलेली आहे, परंतु त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांनाच ती डाउनलोड करता येणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना ती डाउनलोड करता येणार नाही। ते कनिष्ठ महाविद्यालय आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते वाटप करतील। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेच्या बाबतीत, म्हणजे जी परीक्षा 12वीची मे 2021 मेच्या अखेरीस करण्याचं आत्ता ठेवण्याचं, आत्ताच्या परिस्थितीनुसार पुढे काय होईल, अजून बदल होऊ शकतो का हे आपण आत्ता सांगू शकत नाही। ती परिस्थिती आणि वेळस त्याच्यामध्ये बदल होईल किंवा नाही ते सांगू शकेल। म्हणून आज तरी तुर्तास शालेय शिक्षण मंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की मेच्या अखेरीस 12वीच्या परीक्षा लेखी परीक्षा या होतील। या अगोदर 12वीच्या तोंडी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल्स यांच्या बाबतीतली माहिती दिली होती की 22 मे नंतर
या परीक्षा घेण्यात येणार होत्या आणि त्याच्या बाबतीतलं नाशिक विभागातल्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रॅक्टिकलचं साहित्य 12 एप्रिल रोजी त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या ताब्यात सुद्धा नाशिक विभागीय मंडळाने दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा होणार हे सुद्धा निश्चितच झालेलं आहे. कारण आज म्हणजे 12 तारखेला 12 एप्रिलला ते साहित्य कनिष्ठ महाविद्यालयांना प्राप्त झालेलं आहे. आता मे 2021 च्या अखेरीस होणाऱ्या 12वीच्या परीक्षांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री काय म्हणाल्या ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. ऐका तर मग. नमस्कार. मागील काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 10वी आणि 12वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधला महत्वाचा टप्पा आहे. अगोदरच अभ्यासाचा तणाव, त्यातच रुग्णांची वाढणारी संख्या हाही एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर महत्वाचा प्रश्न आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आज चर्चा झाली आणि आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वप्रथम महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील. ही चर्चा करत असताना मधील काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, त्या ठिकाणी असलेले शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, TCS, गुगल यांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. या व्यतिरिक्त जे इतरही बोर्ड आहेत त्या बोर्डांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की राज्य शासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा असं सुद्धा आता या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल हे मी आपल्याला नम्रपणे नमूद करू इच्छितो. धन्यवाद. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तात्काळ त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल. आपण माझा व्हिडिओ इतरांना शेअर करा, विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळेल. परंतु मित्रांनो, अभ्यास घरी करत राहा, घरीच थांबा, मास्क लावा, आवश्यक असेल तरच बाहेर जा आणि कुठेही गर्दीत जाऊ नका अशी माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना नम्र विनंती आहे. कृपया घरीच चांगला अभ्यास करा. पुन्हा तुम्हाला एकदा जास्त अभ्यास करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आपण हा माझा व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद. शेअर करायला विसरू नका. थँक्यू.